कर शेट्टी आजच्या दिवसातील खरं तर हा दुसरा सामना आपल्या भेटीला मित्रांनो येण्यासाठी सज्ज झालेला आहे. निर्धारित पाच षटकांचा सामना हाही आपण इथे मात्र एन्जॉय करणार आहात. स्वर्गवासी दिनकर शेट व स्वर्गवासी आत्माराम अप्पा स्मृती चषक 2021 हे पर्व आणि सातवा दिवस या अगोदर उल्लेख केलेला आहे. सात आकडा म्हटला की निश्चितच आपल्याला इंद्रधनुष्याची आठवण होते, सप्त रंगांची आठवण होते, सप्तर्षीची आठवण होते आणि या सर्व आठवणी मनामध्ये जपत असताना ही स्पर्धा सातव्या दिवसामध्ये मात्र मार्गक्रमण
यावे सहा चेंडू फटका निश्चितच फसला आहे. पायचा क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत उत्तम रीत्या. इथे मात्र झेल टिपला जातोय आणि क्रमांक एक चा इथे मात्र गडी बाद होतोय. भव्य इलेव्हन वाघबिल या संघाचा. आकाशन संघासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. विकेट हॅट्रिक जर घेत असाल तर आकाशजी घरत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राईज दरम्यान आमच्याकडे इथे मात्र अनाऊन्स केलं गेलेलं आहे. पहिला गडी इथे मात्र बाद झालाय. नंदू निश्चितच यावेळेस निराश करतो आपल्या संघाला. कालच्या दिवसामध्ये निश्चितच फार मोठी फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तब्बल एका षटकामध्ये 27 ते 28 धावा ज्याने कुठून काढल्या होत्या आणि अतिशय बळशाली असणाऱ्या समोरच्या संघाला ज्याने परास्त केलं होतं, पराभवाची धूळ चढली होती. तर नंदू यावेळेस खेळाडू कक्षामध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. विराज मुंडे आणि निश्चितच यावेळेस पहिलं षटक हाताळलं, 3 धावा तिकडे दिल्या आणि नागराजच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते काय आणि इथे मात्र नंदू याला मैदान सोडावं लागतं काय. पहिल्याच चेंडूवर एक गडी इथे मात्र बाद झालेला मित्रांनो आपण पाहिला. नागराज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतील. मँडेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. गोलंदाज तयार. यावेळेस समोर ठेवलेला आहे. एलिव्हेशन कुठे मिळालं नाही. खरं तर हवेमधून फटका खायचा होता. डिपमधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलला आणि फेकलाही. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी होती. ती संधी साधली गेली, हेरली गेली आणि एक धाव धावपलकावर जोडली गेली. धावपलकावर एकूण धाव असतील 4. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या अगोदर आपण पाहिलं निश्चितच पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 50 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या होत्या. मला असं वाटतं हा तिसरा दिवस आहे ज्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 50 पेक्षा अधिकच्या धावा इथे मात्र धावपलकावर जोडण्यामध्ये समर्थ ठरल्या. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ, परंतु पाहायचं यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी इथे मात्र या संघाची राहते. आतापर्यंत बॅकफुटला आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण विराज मुंडे आणि अप्रतिमरित्या भेदक गोलंदाजी केली, टिचून मारा केला आणि फक्त आणि फक्त 3 धावा घेण्याची संधी दिली आणि त्याच्या पावलावर पावल ठेवत असताना नागराज या बेस इथे मात्र येतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. भाया याचा रोल अतिशय इम्पॉर्टंट असेल. शॉर्ट ऑफ गुडलन ते वुडबला स्लॉक केलंय. माननीय श्री सुरेश बारे मामा म्हात्रे साहेब स्टँडला सलामी देणारा आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. झोपली गेली होती प्रॉपर. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली गेली आणि चेंडूला सरळ सीमापार षटकारासाठी धाडलं. धावपलक 6 यावेळेस फ्लाय होत असताना 10 धावा धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या अगोदर उल्लेख केला होता क्रमांक 3 फलंदाज, ज्याच्यासाठी फार निश्चितच आव्हानात्मक अशा पद्धतीची परिस्थिती असते. मैदानावर ज्यावेळेस तो येतो त्या अगोदर एक गडी निश्चितच सलामीचा बाद झालेला असतो. त्यानंतर आल्यानंतर धावसंख्येचा वेग वाढवणं आणि त्याचबरोबर आपला विकेट टिकवून ठेवणं अशी अनेक आव्हानं खरं तर त्याला त्याच्या समोर असतात आणि म्हणून त्या आव्हानांचा सामना करत असताना त्याला फलंदाजी करावी लागते. आणि म्हणून इथे मात्र भाया याचा हा जो रोल आहे अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडू आहे फक्त आणि फक्त सन्मानजनक पद्धतीने खेळून काढला. डिपमधून क्षेत्ररक्षक धावत आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण याही वेळेस झालं. फक्त आणि फक्त एक धाव यावेळेस अंकित केली जाईल. धावपलकावर एकूण धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील त्या आहेत 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओंकार 11 धावा धावपलकावर आहेत. ही सुरुवात कशी वाटते? सुरुवात जर आपण पाहिली तर थोडी नाजूक होती. एक षटकार आला आणि पुन्हा एकदा वापसी केली आहे टीम वाघबिळनं. पाहिजे या मॅचमध्ये कुठपर्यंत जाते. कौतुक करेल बॅट्समन भायाचं. षटकाराला पहिल्याच बॉलवरती कॉन्फिडेंटली स्टार्ट केला आणि षटकारानंतर स्ट्राईक रोटेशन इम्पॉर्टंट होतं. फुल्लर लेंथ होता, सॉफ्ट आणि सिंगल त्यानं कम्प्लीट केली आणि स्ट्रायकर इनला इन्व्हाइट केलं बॅट्समन दैवतला. नागराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. यावेळेस समोर ठेवल्या, यावेळेस फटकाही मोठा आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचं लँडिंग जरूर झालंय. अप्रतिम प्रयत्न दरम्यान क्षेत्ररक्षणाचा आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे प्रयत्न जे असतात निश्चित तुमच्या गोलंदाजाला कुठेतरी मॉरल बूस्ट करण्यामध्ये, त्याचा कॉन्फिडन्स लेवल हायर करण्यामध्ये निश्चितच सफल ठरत असतात. आणि क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने एकच क्षेत्ररक्षण चांगलं करतो, परंतु संपूर्ण टीम तुमची निश्चित असते ते मात्र चार्जअप झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या प्रयत्नांची निश्चितच कदर असेल. ते 13 धावा या बेस या 2 धावांच्या मदतीने धावपलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. नागराज या षटकातील शेवटचा म्हणजे अंतिम चेंडू घेऊन तयार असेल पुन्हा एकदा दैवतसाठी. इथेही समोर ठेवले, यावेळेस उडवले, फटका फसलाय. पायचे क्षेत्ररक्षक आहेत उत्तम रीत्या. इथे मात्र झेल टिपला जातो आणि क्रमांक 2 फलंदाज इथे मात्र बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परततोय. भव्या इलेव्हन वाघबिल संघाला लागलेला हा सर्वात मोठा धक्का.
षटकांचा खेळ मित्रांनो इथे मात्र संपलाय आणि दोन षटकानंतर धावपळकावर जर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 13 धावा। निश्चितच मित्रांनो या हा सामना निश्चितच पुढे कशा पद्धतीने चालू राहील या सामन्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होत असताना यानंतर आपण ऐकू शकाल सरवली पाड्याचा एक गोडाबाज विशाल पाटील यांना। धन्यवाद। तर विशाल जोडले जातील आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये। स्वागत आहे विशाल पाटील आपलं देखील। दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे। नागराजच्या षटकामध्ये जरी रन्स आल्या तरी मात्र त्यांना दोन महत्वाचे धक्के दिलेत, ते म्हणजे टीम वाघबिळा आणि पाहिजे आता दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डमध्ये रन झाले 13। परिस्थिती चांगली आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी देखील आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणू शकतोय की मॅचमध्ये एक पकड निर्माण केली आहे, ती म्हणजेच भव्य इलेव्हन टीम आगासनं आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय। या टीमचा एक फास्ट अँड फ्युरियस बॉलर ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना विराज मुंडे त्याला कंटिन्यू केलंय। पावर प्लेची दोन षटकं पूर्ण झाली आहेत, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे आणि एक बॅकवर्ड स्कोअर लेग आहे उजवा त्याच्या बॅट्समनसाठी। एक मिडविकेट माननीय श्री दयानंद सुर्गे स्थानच्या अगदी समोर उमकारला तुम्ही पाहता आणि लॉंग ऑनला या संघाचा ओपन बॅट्समन निल्सन आहे। एक लॉंग ऑफ आणि एक डीपमध्ये कव्हर आहे माननीय श्री कपिल पाटील स्टँड समोर। येस या आपण ऐकूया विशालला। विराज मुंडे तयार होतं ओव्हर द विकेट। ऑनसाईडला खेळायचं होता आणि दम्मान इथनं फिल्डरसाठी चेज असेल, दुसरी दावेचा देखील इथं दमान प्रयत्न केला जातो आणि या प्रयत्नामध्ये थर्ड अंपायरची डिमांड केली जाते आहे, क्लोज आहे। फोटो फिनिश हा डिसिजन असेल कारण ज्या वेगानं थ्रो आला यष्टी रक्षकाने ना सेकंदामधील देखील काही अर्ध्या सेकंदाचा वापर केला आणि इट्स आउट। ओ युटी हा लागलाय धक्का आणि हे यश ना फिल्डर आणि त्याच्या सोबतीने यष्टी रक्षक या दोघांनी मिळून एक सांघिक सफलता दिली आहे, ती म्हणजेच टीम भव्य इलेव्हन आगासन क्रिकेट संघाला। अतिशय महत्वाचा जो फलंदाज होता आता तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे। चेतन कोणत्याही जर आपण विचार केला तर बॅट्समनला ही गोष्ट कधीच आवडत नाही की रनआउटची शिकार व्हावं, मात्र इथे फोल्डिंगचा जे स्टँडर्ड आहे ना कल्याण डोंबिवली ग्रामीणमधून आलेल्या आगासन टीमचं सध्या ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। आगासन टीम खेळती आम्ही नेहमीच उल्लेख करतो की या टीमची ओळख आहे, केजू मुंडे आज तो संघामध्ये नाही आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये फार चांगलं क्रिकेटी टीम खेळती आहे। कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं तर शिस्तीसाठी जाणलं जातं, संघर्षासाठी जाणली जाते, एक सामाजिक सांस्कृतिक वारसा असलेली भूमी आणि नुकतीच आपण स्वर्गीय रतनबुवा प्रेझेंट्स नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी पाहिली, काय स्पर्धा रंगली, ठाणे रायगडची मॅच पाहायला मिळाली। प्रत्येक सामना ग्रामीण असेल किंवा शहरी असेल तब्बल अंतिम टप्प्यापर्यंत जाताना पाहायला मिळाला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच तब्बल 20 लाख आणि 10 लाख असं कॅश प्राईज पाहायला मिळालं, ते म्हणजेच नॅशनल ब्लास्टमध्ये। बोला तयार विराज, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे। त्या स्पर्धेमध्ये देखील आगासन टीम क्वार्टर फायनलपर्यंत होती, अगदी एक जिंकलेला सामना जरूर गमवावा लागला मात्र तदनंतर कॉन्फिडंट लेवल या टीमनं कुठेही गमावला नाही आहे। प्रत्येक खेळाडू एकमेकाला सांगतो नेव्हर एव्हर गिव अप, एक आत्मविश्वासानं हा आगासन संघ भिवंडीमध्ये उतरला आणि 2 सामने त्यांनी जिंकलेत, नंतर त्यांना ड्रॉ मिळाला आणि आता ते फाईट करतायत चौथ्या लढतीमध्ये। टीम वाघबिळासोबत जर ही मॅच जिंकली तर जिंकणारा संघ सेमीफायनल। यावेळी देखील बघा चांगला फटका मिस्टॅमिंग लॉंगॉम्सला, फिल्डर मिसफील्ड केली आहे, कॅच ड्रॉप केली आहे, आता ही मिस्टेक किती माग ठरेल। आणि 2 धावा देखील या बॉलवर कंप्लीट झाल्या। सांगायची गोष्ट ही आहे टीम वाघबिळासाठी की महत्त्वाचा खेळाडू अजून भाया देखील खेळपट्टीवर आहे ज्याने या टुर्नामेंटमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आहे, एक यंगस्टर बॅट्समन आहे सातत्याने मी म्हणेन या टुर्नामेंटमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे। कालच्या दिवसामध्ये टीम ऑकलंडसोबत देखील आपण बघितलं भायाने काय बॅटिंग केली होती आणि तो महत्त्वाचा खेळाडू अजून देखील खेळपट्टीवर आहे। आणि याच दरम्यान शुभगमन झाला हेमंत दादा म्हात्रे यांचं गावदेवी खाडी चषकामध्ये, ज्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी असते आणि त्याचबरोबरीनं शर्यत शौकीन देखील बैलगाडा आणि त्यांचं करूयात आपण वेलकम या भिवंडी नगरीमध्ये भरोडी गावामध्ये सिद्धिविनायक अंजूर क्रीडानगरीमध्ये। स्वागत आहे म्हणतात आपलं या मंचावरती, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। षटक जर आपण पाहिलं विराजचं फार चांगलं रंगतं आणि कॅच ड्रॉप झाली आहे त्याच्यामुळे या षटकामध्ये ना कुठेतरी जो बॉडी लँग्वेज आहे तो थोडासा आता स्ट्रॉंग झाला आहे कारण जीवनदान कुणाला मिळालं आहे तर फलंदाज मनोजला, जो मधल्या फळीतला एक चांगला बॅट्समन आहे, व्हाया बॅटिंग करतो नंबर 3 वरती, अजूनही या टीमचा एक घातक बॅट्समन केतन सैन बाकी आहे, मग तर सध्या विराज मुंडे फार चांगली बॉलिंग करतो आहे। पाहिजे फिल्डरची साथ इथं त्याला मिळेल का, पुन्हा एकदा विराज भायाची विकेट मिळवून देईल की भायाचं जे आक्रमण आहे या स्पर्धेच्या पहिल्या मॅचपासून ते सातत्यानं विशाल सुरू राहील।
नक्कीच भले आज केजू मुंडिया नाही आहे, त्याच्या अनुपस्थितीमध्ये विराज मुंडे इथं चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल स्विचिटचा फटका खेळायचा होता, प्रॉपर कनेक्शन नाही आहे, फिल्डर उपस्थित आहेत आणि सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. आणि तब्बल या एक डबेच्या मदतीने धावफळ एक जाऊन पोहोचले तब्बल 18 वर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये राहिली आहे, कारण टीम वाघबिलकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप होती, त्या अनुषंगाने आपण बघितलं तर भरपूर चांगली गोलंदाजी टीम भव्या 11 आगासनचे गोलंदाज आपल्याला करताना दिसले. फर्स्ट ओव्हर मध्ये विराज मुंडे काय गोलंदाजी केली, फक्त 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण नागराजला बघितलं, त्या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील काढले नागराजने. आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पुन्हा एकदा इथनं विराज मुंडेला पाहतो. पुढचा बॉल, हा बॉल विराज मुंडेचा, यावेळेस देखील कोणतेही प्रॉपर कनेक्शन नाहीये, बॉल आउटफील्ड मध्ये जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं केला जातोय आणि डेंजर एंडला धावायचं होतं मनोजला आणि मिसकम्युनिकेशन, अजून एक इथं धक्का लागलाय. महत्वाचा बॅट्समन मनोज देखील इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये लागतो, हा तब्बल झटका क्रमांक 4 टीम भव्या 11 वाघबिलला. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि आता मैदानावरती दाखल होतोय फलंदाज केतन पाटील. केतन पाटील आणि भाया दोन्ही आता डाव्या हाताचे खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. आणि आता विराजच्या षटकाकडे आपण नजर टाकू. 2 ओव्हरचा स्पेल त्यानं टाकला, पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये गोलंदाजी केली, फक्त खर्च केल्या 3 इकॉनॉमिकल षटक. दुसऱ्या षटकामध्ये आला, धावा खर्च केल्या 6, विकेट्स त्याला मिळाले 2 आणि आपण पाहतोय 9 धावा स्कोकार्डवरती त्यानं खर्च केलेत. हेमंत म्हात्रे यांचं आगमन झालं आहे, त्याचबरोबरीनं अजून कोणी खार्डी गावातील मान्यवर असतील, त्याचबरोबरीनं वाघबिळ किंवा आगासन, तर या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तीन षटकांमध्ये तब्बल आता धावफळ आपण विचार केला तर 19 धावा बनल्यात, अजून देखील येणाऱ्या 12 बॉलचा खेळ इथनं बाकी असेल. आणि कुठे ना कुठे त्या अनुषंगाने इथनं केतन पाटील आणि भायासारखा महत्वाचा बॅट्समन खेळपट्टी भरा, म्हणजे 12 बॉलमध्ये कमीत कमी इथनं 20 ते 25 धावा तरी मी म्हणेन किमान बनवाव्या लागतील टीम वाघबिलला जर या मॅचमध्ये फाईट करायची. आणि या चौथ्या ओव्हरमध्ये दमान गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील कुणाल. आतापर्यंत विचार केला तर टीम आगासन भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे, केजू मुंडे आज अवेलेबल नाही आहेत, तरी सुद्धा विराज मुंडेने जिम्मेदारी स्वीकारली. तब्बल 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आपण विचार केला तर फक्त 9 धावा खर्च केल्या आणि प्रेशर त्यामुळेच पूर्णपणे वाघबिल टीमवर आपल्याला पाहायला मिळाला. आणि केजू मुंडेकडनं देखील ऑल द बेस्ट या आगासन टीमला, कारण त्यांना देखील या टुर्नामेंटमध्ये फार चांगली कामगिरी केली, या टीमचा तो फार मोठा खेळाडू आहे. सध्या संगीम प्रीमियर लीग गोवाला सुरू आहे, तिकडे व्यावसायिक क्रिकेट तो खेळतो आहे आणि त्याच्याकडनं हार्दिक शुभेच्छा टीम आगासन क्रिकेट संघाला. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आहे, मैदानावरती आला आहे केतन पाटील. परिस्थिती कशी असू द्या, केतन पाटीलनं नेहमीच वाघबिळांना एक चांगल्या नक्कीच धावफलकावरती नेहमीच कठीण काळातनं नेलं आहे. वाघबिळ म्हटलं की नेहमीच आपल्याला त्या विभाग एक मोठ्या क्रिकेटसाठी टीम जाणली जाते. आणि आदरणीय मेघदत्त गोंधळे स्थानिक क्रिकेटचे संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते जर आले असतील तर दादा या पण मंचावरती आपला हार्दिक स्वागत आहे. इथनं पहिलाच बॉल भीमन बॉलचा इशारा, बॉल हवेमध्ये देखील आहे आणि इथनं बघा एक सिंगल या बॉलवर कम्प्लीट केली जाईल, अर्थातच हा नो बॉल प्लस एक रन देखील ऍड केली जाईल, म्हणजे 1+1 अशा 2 धाबा असतील आणि पुढचा बॉल फ्रीट आणि स्ट्रायकरला बॅट्समन केतन पाटील. तीन षटकांमध्ये ना मॅच वरती तुम्ही मजबूत पकड निर्माण केली आहे, फक्त 19 धावा खर्च केलेत आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती भीमर, म्हणजे दबाव कुणालवरती आहे, पाहिजे कुणाल त्या दबावातनं कमबॅक करेल की इथनं हल्ला बोल केतन पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळेल. सो आधी सुपरहिट आहे फलंदाज आणि त्याच्यासाठी आता फ्रीची संधी आहे, पाहिजे त्याचा फायदा कशाप्रकारे उचलला जाईल फलंदाजी करताना केतन पाटीलच्या बॅटमधून. आणि नक्कीच आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर त्या गोष्टी बघतो की एक ओव्हर मध्ये देखील मॅच चेंज होती, फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल, बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार.
व्हाइट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आहे आणि तो चेंडू ज्यावी रिलीज करतोय व्हाइट यॉर्कर करताना तुम्ही फिंगर रोल करू शकत नाही आहात, कारण जर तुम्हाला व्हाइट यॉर्कर करायचं आहे तर तुमची चेंडूवरची जी ग्रीप आहे ती अगदी स्ट्रेट असायला हवी, तिथनं गती जनरेट व्हायला हवी. कुणालकडनं त्या मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळाल्या, म्हणून पहिला भीमर आला ज्यानं व्हाइट यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फिंगर रोल केले, फ्लाईट दिली तिथे 1+1 आणि पुन्हा एकदा व्हाइट यॉर्कर करताना त्यानं फिंगर रोल केले आणि तिथे फुल टॉस. आणि केतन पाटीलला नक्कीच याच फटक्यांसाठी तर जाणलं जातं. आणि टीम वाघबीळ आहे, जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा केतन मैदानावरती येतो आणि आत्ता देखील आपण त्याचा बॅटिंगचा नंबर पाहिला तर तब्बल 6व्या क्रमांकावरती तो मैदानावरती इंटर झाला आहे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर. आणि आता धावफलक बदलत आहे, मिड विकेटला बॉल चालला, शेतक्षक तैनात आहे, ओंकार चेंडूला उचलून फेक करेल. आता जर आपण पाहिलं तर गती कमी केली, गुडलेन स्पॉटवरती होता, एक सिंगल मिळते स्ट्रायकर एंडला फलंदाजाला भाया. या टुर्नामेंटमध्ये ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर सर्वाधिक इम्प्रेस जर कोणी केलं तर ॲज अ बॅटर ते नाव आहे भाया वाघबीचं. आणि जर गोलंदाजीचा आपण विचार केला तर एक नाव आहे रितेश धुमाळ, जे कामतगड संघासाठी आपण पाहिलं आहे. विश्वनाथ जाधवला त्यानं टाकलेला बॉल बॉल ऑफ द टुर्नामेंट होता ज्यानं त्याला बोल्ड केलं. अजून एक फुल टॉस आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या वरतून. हा येतोय एक मोठा षटकार आणि तर आपल्याला बॅटिंग करणारी टीम मॅचमध्ये कमबॅक करताना दिसते आणि ते सीटनं चित्र घडलं. या ओव्हरमध्ये तब्बल 2 मोठे फटके आलेत. ते या जमान शुभागमन झाला अंजूर आणि या पंचकृषीतील राजकीय क्षेत्रातील एक फार मोठं नाव MB घरत माजी सभापती जे राहिलेत आणि अंजूरच्या राजकीय पटलावरचं एक मोठं नाव आहे, त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीनं अंजूरचे सध्याचे विद्यमान सरपंच अविनाश दौडे यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया आणि वळूया मॅचकडे. चौथ्या चेंडूवरती आपण पाहतो एक सिंगल आली आहे, कमबॅक आता फार गरजेचं आहे. 3 ओव्हरमध्ये मजबूत पकड निर्माण केली होती आगसननं, 29 धावा होत्या आणि आता या षटकामध्ये धावेंचा वेग फार झपाट्यानं वाढतो आहे. एक सिंगल ॲड झाली आहे, धावफलक जाऊन पोहोचलं आहे स्कोकार्डवरती 35 धावा क्षणात होत्याचं 9 झालं आहे. अँगल बदलला आहे, जर तुम्हाला लेफ्टी बॅट्समनला वाईड यॉर्कर करायचं ना तर तुम्ही राईट आर्म बॉलिंग करताय तर तुम्हाला राऊंड विकेट बॉलिंग करणं फार गरजेचं आहे, तिथनं एक तुम्हाला अँगल मिळतो. आणि आता 2 फुल टॉस आणि एक बीमर टाकल्यानंतर कुठेतरी ते नक्कीच समजलं गोलंदाज कुणाला आणि आता तो राऊंड विकेट आला आणि त्यानं बीट केलं. एक वाईड यॉर्कर चांगला पाहायला मिळाला, सो कधीपासून त्याचा प्रयत्न होता फायनली सक्सेस झाला आहे. अंतिम बॉल पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, राऊंड विकेट आल्यानंतर दोन्ही चेंडू अतिशय चांगले पाहायला मिळाले, एक डॉट एक सिंगल. या छोट्या छोट्या बेसिक्स आहेत ना त्या फार इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही रायटी बॉलर आहात तर तुम्हाला अँगल करून चेंडू करायचा आहे तर तुमचा टप्पा कुठे असायला हवा, गती किती असायला हवी, बॅट्समनच्या रेंजपासून तुम्ही कशाप्रकारे दूर ठेवताय, कारण एक चांगला बॅट्समन ना तुमचा चांगला बॉल त्याच्यावरती स्ट्रोक कन्वर्ट करून रन्स बनवेल तर तिथे काही हरकत नाही आहे. तुमचा कॅप्टन तुम्हाला एक्सक्यूज विचारणार नाही, मग तर जर तुम्ही बॅट्समनला फुल टॉस देताय तर तुम्हाला क्वेश्चन केलेच जातील की तुम्ही या मिस्टेक्स का करतात, कारण क्रिकेटमध्ये फुल टॉस एक असा बॉल आहे जिथे चुकीला माफी नाही आहे. 4 षटकांचा खेळ कम्प्लीट झाला आहे आणि टीमची टोटल स्कोकार्डवरती आपण पाहतोय 36 धावा 9.00 या सरासरीनं रन बनलेत. या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 17 धावा खर्च झाल्या, मागचे 3 ओव्हर 6.33 ही सरासरी होती, या ओव्हरमध्ये रन बनलेत 17. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. 4 ओव्हरमध्ये तब्बल 36 बनल. लास्ट ओव्हरमध्ये काय बॅटिंग राहिली, केतन पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर भायाच्या बॅटमधून देखील षटकार आला. इंडिव्हिज्युअली जर आपण विचार केला भाया चांगली बॅटिंग करतोय, सतत त्यांनी ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये देखील चांगली बॅटिंग केली आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये देखील 2 सिक्सर म्हणजे अर्थातच तब्बल 16 धावेवर नॉट आऊट केलतोय. आणि या टीमचा महत्त्वाचा खेळाडू केतन पाटील देखील इथनं चांगली बॅटिंग करतोय. खाडी टीमचे कॅप्टन या, कामतगड टीमचे कॅप्टन या, कासारवडवली टीमचे कॅप्टन, ते आपण ड्रॉ करतोय आणि ज्या टीमला ड्रॉ मिळेल ती पुढच्या फेरीमध्ये
आणि जे संघ असतील त्यांची मॅच लगेच सुरू होईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी देखील आपण तयार राहायचं आहे. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती वापर केला आहे गोलंदाज ओमकारचा. पहिले चार षटकांमध्ये 36 आलेत. ओमकारच्या षटकामध्ये किती रन्स येतील हा फायनल ऑफिशियल कॉल आहे. गावदेवी खाडी संघाचे कॅप्टन जे खेळतात नियाश इंडप्राजेस नावानं, जॉली कामतगडचे कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं टीम रणजित स्पोर्ट्स कासार वडवली टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. ओमकार तयार होतोय समोर स्ट्रायकर एंडला, केतन पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. भाया दोन्ही लिफ्टी बॅट्समन आहेत आणि अगेन्स्ट तुम्ही पाहता उजवा त्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला तर केतन पाटील असतील. आता चांगल्या फिनिशची गरज आहे अंतिम ओव्हर मध्ये. ओमकार पहिलाच बॉल फुल टॉस होता, फुल टॉस होता. डॉट बॉल आहे, चांगली सुरुवात केली या अंतिम ओव्हरमध्ये आता आपण म्हणू शकतो ओमकारने. आतापर्यंत या ऑल ओव्हर इनिंगचा विचार केला ना आपण तर लास्ट ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कमबॅक केला टीम मॉकबिलनं, बट अजून देखील पाच बॉलचा इथनं खेळ बाकी असेल. इथनं अजून देखील आपण म्हणू शकत नाही की मॅच कोणत्या टीमच्या बाजूने चालली आहे. हा देखील फुल टॉस बॉल होता. इथनं सातत्याने केतन चुका करतात. फक्त ही सिंगल कम्प्लीट केली जाईल. ओव्हर थ्रो देखील झाला आणि ही सिंगलच असेल. आणि सातत्याने आपण विचार केला पहिल्या बॉलवर देखील मोठा फटका येऊ शकला असता. हा बॉल तर मी तर म्हणेन बॉडीवर फुल टॉस होता. हा देखील केतनने मिस केला आणि या बॉलवर फक्त एक सिंगल आली आहे. चार बॉलचा केला तर बाकी असेल स्कोर करता. बलजाऊन पोहोचला आहे 37 वर. आता भाया स्ट्रायकर एंडला येईल. कुठे ना कुठे भायानं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, बट चांगल्या फिनिशची देखील गरज आहे. या मॅचचा विचार केला आपण तीन षटकापर्यंत खेळ की या मॅचमध्ये टीम आगसन आपल्याला भरपूर पुढे पाहायला मिळत होती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 19 होत्या, बट त्यानंतर आक्रमण केलं केतन पाटील आणि भायाने. तब्बल कुणालच्या ओव्हरमध्ये 17 आल्या आणि त्यानंतर आताच्या सध्याच्या घडीला या अंतिम ओव्हरमध्ये ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. फक्त एकच धाव गेली आहे गेल्या दोन बॉलमध्ये. ओमकार एक फार चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याच्याकडनं याच अपेक्षा आहेत. मग आता रन्सची देखील गरज आहे आणि पाहायचं त्या येतील का. नॅचरल लेग ब्रेक पडला नंतर चेंडू जवळजवळ 1 ते 1.5 मीटर स्विंग झाला. चेंडू फार चांगला होता, मग त्या स्विंग जास्त झाला त्या कारणानं अंपायरच्या नजरेत आलं की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन खर्च झाली आहे. तर फलक एकने पुढे सरकतं 38. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणत असताना जो लॉंग ऑफ होता त्याला आता एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं सरकवलं जात आहे. ओमकार तयार होतोय. यावेळेला स्विच इट खेळायचा होता, कोणताही कनेक्शन नाही आहे. हा देखील आणि नक्कीच आम्ही अंपायरच्या डिसिजनसाठी वेट करू. स्ट्राईक रोटेशन देखील नाही आहे आणि फलंदाज रनआउट देखील नाही आहे. कारण भिवंडी क्रिकेटचा रूल असा आहे, आम्ही तुम्हाला सांगतोय, दोन्ही बाजूनं जर तुम्ही स्ट्राईक सोडली तर रन कम्प्लीट झाली तुम्हाला रन दिली जाईल, रनआउट झाला तर रनआउट दिलं जाईल. मग आता एका एंडनं जर बॅट्समन थांबतोय तर तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करता येणार नाही आहे. तिथे रन देखील नाही आहे, विकेट देखील नाही आहे, तो चेंडू डॉट घोषित केला जाईल. येस, त्या अनुषंगाने ही विकेट नसणार आहे. सो स्ट्रायकर एंडला बायस असेल. काय गोलंदाजी राहिली अंतिम ओव्हरमध्ये, एक एक्स्ट्रा वाईड रन सोडून दिली तर फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये गेल्यात. हा बॉल देखील चांगला आहे, अपील देखील केली जाती आहे, बट नॉट आउटचा इथं इशारा आला आहे. लेग बाईसच्या माध्यमातून ही सिंगल कम्प्लीट केली जाईल. ज्या अंतिम ओव्हरमध्ये कुठे ना कुठे मोठे फटके येणं गरजेचं होते, मोठे फटके येत नाही आहेत. त्याच पलीकडे ओमकार इथनं दर्जेदार गोलंदाजी या अंतिम ओव्हरमध्ये करतात. अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते आहे. आज स्कोरर अतिशय चांगली कामगिरी ज्ञानेश्वर मुकादम करतात, त्यांना साथ देत आहेत नंदू पाटील जे सुरईचे एक लेजंड स्कोरर आहेत. ओमकार तयार, फुल टॉस बॉल आहे, व्यवस्थित टायमिंग नाही आहे. लॉंग ऑनला वॉड कॅच, निल्सन मडवी काय झेल टिपला आहे. सुरुवातीला असं वाटलं की थांबतायत, वन बाउन्स चेंडू कॅरी करण्यासाठी. मग पाहिलं चेंडू आकाशामध्ये फार काळा संधी आहे, तर ओमकारनं नक्कीच एक लोअर फुल टॉस जो चेंडू टाकला त्यावरती त्याला विकेट मिळाली. कारण निल्सन मडवीनं त्याला साथ दिली एक चांगला झेल घेत असताना. दस बात लागलाय धक्का. इनिंग मधला धावफळका तब्बल 39 आहे. कुठे ना कुठे अपेक्षा होते की 50 तरी बनवायच्या होत्या टीम वाघबिलला, बट 39 बनल्यात आणि अंतिम बॉलवर स्ट्रायकर एंडला आता भाया असेल. कुठे ना कुठे या बॉलवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोर टीम आगासन आहे. एक चांगली बॅटिंग लाईनअप या टीमकडे देखील. अंतिम बॉल
हा भाई अराउंड द लेग बोल्ड काय गोलंदाजी रही है अंतिम ओवर मध्य ओमकार अंतिम बॉल वर देखी भाया ची विकेट गेली लगना हा तब्बल जर अपन विचार के सव्वा झटका टीम भव्या इलेवन वागविल क्रिकेट संघाला पाटील खाडीचे कॅप्टन खाडी संघ देखील उपस्थित होता हेमंत मात्रे यांचं आगमन झालंय या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे खाडीच्या कॅप्टन आधी फास्ट यायचं ड्रॉ साठी लक्षात असू द्या एका चिठ्ठीवरती बाय लिहिलंय आणि तीन टीम आहेत जी टीम नक्की चिठ्ठी उचलली जाईल त्या टीमला बाय जाईल तर महादेव खरं त्यांच्या शुभ असे आपण हा ड्रॉ करतोय तीन टीम्स आपल्याकडे आहेत तीन कॅप्टन या समोर एका नक्की चिठ्ठीवरती खार्डी आहे एकावरती कामतगर एकावरती कासर वडवली आहे तर महादेवांच्या शुभ असा हा ड्रॉ केला जाईल तर नक्कीच आपण त्यांच्या शुभ असं ड्रॉ करतोय तीन ज्या चिठ्ठ्या आहेत काका मिक्स करा फार एक ते तीस ते पंचेचाळीस सेकंड कमीत कमी आणि कॅप्टन या तीन समोर फक्त एकच चिठ्ठी तुम्हालाच उचलायची आहे तिन्ही कॅप्टनला आपण देतो शुभेच्छा काम आणि महादेव गरज जे माझी सभापती राहिलेत काकांच्या शुभस्ते ड्रॉ होतोय चिठ्ठी उचलतील एक चिठ्ठी फक्त उचलायची आहे काका सरपंचांच्या शुभ असं आम्ही एक चिठ्ठी उचलतोय तर एक चिठ्ठी उचलली जाईल पाहिजे सरपंचांच्या माध्यमातून अशी विधे फुलणार आहे जॉली आणि या दोन चिठ्ठ्या त्या देखील लाईव्ह चेक करा एका बाजूला आहे खार्डी आणि का सरवडवली थँक्यू तर हा ड्रॉ सिरेमनी होता तर खर्डी आणि टीम कासरवडवलीचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे ड्रिंक ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतो आयुब तीन ओव्हर नंतर टॉससाठी यायचं आहे तर जाऊया सामन्याकडे चला मॅच सुरू करूया तब्बल 39 बनलं आणि 40 धाव्यांचं एक टोटल सेट केलाय टीम भव्या इलेवन वागविलने टीम भव्या इलेवन आगासनसमोर आणि ज्याप्रकारे अपेक्षा होत्या की कमीत कमी 50 तरी बनवायच्या होत्या कारण मॅच भरपूर मोठी होती आणि समोर जी टीम आहे ती देखील कल्याण डोंबिवली विभागामधली एक मोठी टीम आहे आणि या दरम्यान शुभागमन झालाय आदरणीय मोहन मनेरा यांचं त्यांचं देखील मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया अगदी योग्य उल्लेख केलास कल्याण डोंबिवलीमधील एक मोठा संघ आगासन ग्रामीण क्रिकेट संघटनेचे जे संघ अध्यक्ष आहेत आदरणीय विनोददा पाटील त्यांचं देखील फार प्रेम असतं तिथल्या प्रत्येक टीमवरती आणि आगासन देखील ऑल टाईम त्यांची नेहमीच एक आवडती टीम राहिली आहे 40 धावा इथनं दमान चेस करायची आहेत ओपनिंग बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे बॅट्समन करण आणि त्याच्यासमोर तिथनं निल्सन आला ओपनिंगसाठी आता टीम वागबिलसाठी गेम प्लॅन काय की तुम्हाला पॉवरप्लेच्या दोन ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत कमीत कमी एक ते दोन विकेट्स काढणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन ही मॅच बनू शकते अन्यथा कुठे ना कुठे या मॅचमध्ये टीम भव्या इलेव्हन आगासन आपल्याला भरपूर पुढे जाताना दिसेल सलामीची जोडी मैदानावरती इंटर झाली आहे ओपनिंग पेअर 40 रनचं टार्गेट आहे वागबिल संघासाठी नक्कीच धावा आम्ही म्हणेल 6 ते 7 कमी आल्या कारण 45 ते 50 यामधलं एक मोठं लक्ष्य आहे सन्मानजनक लक्ष आहे मध्ये इथे पाहायचं आहे या टार्गेटवरती कशाप्रकारे फाईट आगासन संघासमोर टीम वागबी करेल ऑल द बेस्ट देऊया दोन्ही टीम्सला आकाशजी घरत यांच्याकडनं 3 चौकार मारले तर 1000 3 षटकार आले तर 2000 रुपयाचा पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या टीम आगासनसाठी तर जॉली कामत घेर जॉलीला दिली नशिबानं साथ गेली आहे पुढच्या फेरीमध्ये आणि फाईट आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी खार्डी विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासार वडवली एका बाजूला श्रीकांतदादा भोईर यांची टीम दुसऱ्या बाजूला दिनेश पाटील यांचा संघ आणि दोन्ही कॅप्टनना टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे अनिकेत लक्षात सुद्धा 3 ओव्हरनंतर ट्रॉस होणार आहे पहिलाच बॉल आणि विकेट
फलंदाज बाद होतो आहे निल्सन मडवी आणि डावाच्या पहिल्या चेंडूवरती रॉयल डचचा शिकार झालाय निल्सन आणि लागलाय धक्का पहिला टीम अगासन संघाला. कुठे या स्ट्रोकची काही गरज आहे का, कारण पाच ओव्हरमध्ये 40 धावा जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा तुम्ही सिंगल डबलने स्कोर कार्ड काढून देखील तब्बल ही मॅच जिंकू शकतात. हा रिस्की स्ट्रोक आला बॅट्समन निल्सनच्या माध्यमातून, पहिल्याच बॉलवर विकेट गेली आहे आणि कुठे ना कुठे आपण या अनुषंगाने म्हणू शकतो की टीम वाघबिल या मॅचमध्ये आपल्याला कमबॅक करताना दिसते. नंदू पाटीलकडे अनुभव फार मोठा, फार लवकर त्याची क्रिकेटची कारकीर्द अगदी लहानपणी सुरू झाली आणि अगदी लवकर वाघबिलसारख्या मोठ्या टीममध्ये त्याचं स्थान आहे आणि अगदी अनुभव त्यानं जवळजवळ 18 ते 20 वर्ष नक्कीच जर आपण पाहिलं तर सातत्यानं केतन पाटीलनं घेतला आहे. त्याचबरोबरीनं आपण मेघा गोंदेच्या नावाचा नेहमीच उल्लेख करतो, छबी टीम वाघबिल खेळते, मात्र या मॅचमध्ये आपण एवढं म्हणू शकतोय की अनुभवाच्या सावलीत बालपण गेलं, दुनियादारीचा अनुभव येण्यासाठी शहाणपण ते फार लवकर येतं आणि माहिती आहे विकेट आपल्याला हवी आहे आणि पहिल्याच बॉलवरती ती मिळून दिली आहे. नवीन फलंदाज झाला नागराज, राऊंड विकेट आले, टप्पा पडल्यानंतर चेंडू फार खाली राहतो, निघून जातो निर्धाव. तर निल्सननं डाव अगदी पूर्ण अर्ध्या वाटेवरती सोडला आहे, तर मग नागराज आणि करण बेडेकरची भागीदारी इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या बाजूला सातत्यपूर्ण गोलंदाजी महत्त्वाची आहे टीम वाघबिलसाठी. एक मात्र षटक आलं 17 धावेचं आणि 40 टार्गेट फारसं मोठं नाही आहे. 30 बॉल 40 धावा 10 धावींचा डिफरंट आहे. रन अ बॉल पाहिजे, तो कसा पूर्ण केला जाईल की त्या रोखल्या जातील. अपील झालाय, अपील झालाय आणि यस फलंदाज बाद, लेग बी एल आणि नागराज मुंडेची विकेट शून्यावरती. काय सुरुवात केली आहे नंदूने या ओव्हरमध्ये आणि कालच्या दिवसामध्ये देखील ओमकारदादा वाकलन टीमसमोर एका ओव्हरमध्ये या गोलंदाजाने ऋषी भोईर, अवी भोईर आणि जीत भोईरची विकेट काढली होती आणि वाकलन टीमला या टीमने पराभूत केलं होतं आणि त्या अनुषंगाने चार आपण इन्व्हाइट करूया नेक्स्ट मॅचसाठी टीम निहांश इंटरप्राइजेस खार्डी आपल्याला फाईट करताना दिसेल टीम रणजी स्पोर्ट कासार वडवली सोबत. चला दोन टीमच्या कॅप्टननी या टॉससाठी आता आपण विचार केला काय सुरुवात मिळवून दिली आहे. 40 धावा डिफेंड करताना उल्लेख केला होता की पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं आहे आणि 1 ते 2 विकेट्स काढणं गरजेचं आहे आणि या ओव्हरमध्ये बघा काय सुरुवात मिळाली आहे. पहिले 3 बॉल 2 विकेट्स काढली आहे आणि एकही रन आतापर्यंत गेली नाही आहे. ना अनुभव टीम वाघबिलकडे, परिस्थिती कशी असो ही टीम संघर्ष करणं जाणते, तर मग हा सामना ना फार कठीण होणार आहे आता अगासनसाठी. मग या मॅचमध्ये ना लेफ्ट हँडेड बॅट्समनचा फार मोठा रोल राहील. या मैदानावरती फारशा ज्या रन्स बनलेत डाव्या त्याच्या खेळाडूंच्या बॅटमधनं आलेत, मग त्या सिद्धिविनायक कंजूरसाठी असू दे किंवा टीम वाघबिलसाठी असू दे किंवा या मॅचमध्ये आता असू दे. वन मोर डॉट बॉल 40 रनचं लक्ष आणि अगदी सुरुवात फार सुंदर केली आहे. 4 चेंडूमध्ये कोणतीही रन आतापर्यंत नाही आहे आणि विश्वास जपत असताना गोलंदाज नंदू पाटील या मॅचमध्ये टीम भव्यलवन वाघबिल संघासाठी. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल आहे राईट आर्म राऊंड विकेट आणि हा फुल टॉस मिड विकेटला पाठवला चेंडू. फिल्डर आहे तिथे डीपमध्ये, एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि 2 धावा कम्प्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं तब्बल 4 चेंडूंची वाट पाहिल्यानंतर एक धक्कादायक नाजूक सुरुवात आता मिळती आहे 5व्या बॉलवरती. 2 रन आलेत आणि त्या रन्स आलेत फलंदाज विनायकच्या बॅटमधनं. एक मोठं षटक आता अगासनला देखील शोधावं लागेल. खरं तर त्याची सुरुवातीला गरज मुळीच नव्हती, कारण रन्स आल्या नव्हत्या, फारशा 40च करायच्या होत्या आणि बॅटची कडा आणि फलंदाज बाद. लागला अजून एक धक्का आणि जातीय तीसरी विकेट. एकाच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत गोलंदाज नंदू पाटील आणि धावा खर्च केलेत फक्त 2 आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 24 आणि धावा करायच्या आहेत 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 38. कुठे होता हा सामना आणि आता वाघबिल म्हणत असेल कुठे नेऊन ठेवली मॅच गोलंदाज नंदू पाटीलनं.
नक्कीच, जो मी तर म्हणेन ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स दिला आहे ना नंदू पाटीलने, तो या मॅचमध्ये देखील देतो आहे. तब्बल एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स काढले, 2 रन खर्च केले, आता मॅच बनली आहे. आता 4 ओव्हर तब्बल 38 धावांची गरज आहे. आता प्रेशर टीम आगासनवर असेल, कारण कुठे ना कुठे 40 धावा बनवायच्या असताना तुम्हाला फर्स्ट ओव्हरमध्ये सांभाळून खेळायचं होतं. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करून इनिंग चालवणं गरजेचं होतं, बट फर्स्ट ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला. 3 विकेट्स तब्बल गेले. फर्स्ट आपण बघितलं, पहिल्याच बॉलवर निल्सनची विकेट गेली, त्यानंतर बॅट्समन नागराजची विकेट गेली, त्यानंतर या अंतिम बॉलवर विनायकची देखील विकेट गेली आहे. आता प्रेशर पूर्णपणे टीम आगासनवर आहे, बट विचार केला तर मॅच अजून देखील बॅलन्सच म्हणू शकतो, कारण 4 ओव्हरमध्ये 38 धावा इन टेनिस बॉल क्रिकेट पॉसिबल आहेत. 4 षटक 38 धावा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नाही, कोणतंही क्रिकेटचं फॉर्मॅट असू दे, विजयाचा आकडा ना तुम्हाला अजूनही शोधता आला नाही आहे. तुम्ही 50 ओव्हरमध्ये 120 केल्या त्या देखील तुम्ही रोखू शकता, आणि तुम्ही 50 ओव्हरमध्ये 434 केला त्या देखील तुम्ही चेस करू शकता. अवघ्या 3 तास 33 मिनिटामध्ये आफ्रिकानं ज्या नक्कीच रेकॉर्ड ब्रेक केला तो आजही आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आहे. 437 धावा त्यांनी बनवल्या होत्या, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याच मैदानावरती 36 बॉलमध्ये 116 चेस होताना मी पाहिले आहेत खासदार चषकामध्ये, आणि याच मैदानावरती 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 29 धावा देखील डिफेंड होताना पाहिल्यात. कोणता सगळा तुम्हाला या मैदानावरती विजयाची गॅरंटी मोहीस देत नाही आहे. सातत्य महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये याला केतन पाटील, करण बेडेकर आणि माची गोल्डन विकेट. ही माची गोल्डन विकेट मिळती आहे पहिल्याच बॉलवरती. आता एक लाईन म्हणायची होती की जर आगासनला जिंकायचं आहे तर करण बेडेकरला थांबायचं आणि लढायचं आहे, मात्र करण बेडेकर अगदी स्वस्तात बाद झाला आहे आणि फार मोठी विकेट मिळती आहे चेतन पाटीलला. काय सुरुवात केली या ओव्हरमध्ये, महत्वाचा खेळाडू त्याची देखील इथनं विकेट गेली आहे, करण बेडेकरची विकेट गेली आहे. तब्बल हा चौथा झटका लागला. आता इथनं बघा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फुल डॉमिनन्स पाहायला मिळेल टीम वाघबिलचं. बॅटिंग थोडीशी खराब झाली, बट त्यानंतर ही टीम इथनं आपल्याला गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसली, आणि हेच असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये, तुमचा एक पैलू जरी खराब गेला तरी दुसऱ्या पैलूमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता, ही गोष्ट इथनं टीम वाघबिलने दाखवली आहे. तब्बल हा चौथा झटका लागलाय टीम करम बेडेकरच्या स्वरूपामध्ये. आता प्रेशर पूर्णपणे टीम आगासनवर आहे, कमबॅक होतच नाही आहे, कारण तब्बल चौथा बॅट्समन आणि महत्वाचा बॅट्समन देखील आता डगआउटमध्ये गेला. क्रमांक 6 मंगेश नाही, खरं तर फार घाई झाली आहे आगासनला असं म्हणावं लागेल. सुरुवातीला मॅच जिंकण्याची आणि आता मैदानातून बाहेर जाण्याची, तर मग एका तरी खेळाडूला थांबावं लागेल, कारण आज ना तुमच्या टीमचा गेम चेंजर केजू मुंडे संघामध्ये नाही आहे, आणि संघातला जर अनुभवी खेळाडू टीममध्ये नसेल तर नक्कीच टीमला ना कुठेतरी त्याची कमतरता जाणवते, आणि केजूची कमतरता जर तुम्हाला भरून काढायची आहे तर एका तरी खेळाडूला या मॅचमध्ये एक विश्वसनीय क्रिकेट गरजेचं आहे. चेतन पाटीलला मिळाली विकेट, टोटल धक्के लागले 4, मागच्या 7 बॉलमध्ये फक्त रन आले 2, एक चेंडू बॅटला स्पर्श झाला, 2 धावा आल्या, आणि एक चेंडू बॅटला स्पर्श झाला तिथे विकेट आली नुकतीच या बॉलवरती, चेतन पाटीलला ती विकेट मिळाली आहे. पूर्णपणे प्रेशर टीम आगासनवर आहे, बट कुठे ना कुठे गोलंदाजीमध्ये केजू मुंडेची कमी राहिली नाही, इथं बॅटिंगमध्ये कमी जाणवती. आता अपील देखील केली जाते, आता पूर्णपणे टीम वाघबिल चार्जअप झाली आहे, कारण ज्या प्रकारे तुम्हाला 40 धावा डिफेंड करताना सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली आहे, एक ड्रीम स्टार्ट. 4 विकेट्स गेल्यात, फक्त धाव फलकावर 2 धावा आहेत, आणि आता टीम अजूनही मंगेश बॅटिंग करतोय त्याच्या सोबतीनं. मैदानावरती आपण पाहिलं तर विराज मुंडे, मी म्हणाल हा खेळाडू यांना लपून ठेवला होता कुठे टीम आगासननं, आणि अजूनही मोनिशचं येणं बाकी, अजूनही ओमकारचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईन फार चांगली आहे, पाहायचंय या मॅचमध्ये जर सातत्य जे सुरुवातीला टिकून ठेवलं 3 ओव्हरमध्ये आगासननं, या मॅचमध्ये देखील 3 षटकं तसंच काही नंतर रन्स येतील का याकडे लक्ष आपल्या सगळ्यांचं लागलंय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय चेतन पाटील तयार होत असताना. राईट आर्म राऊंड विकेट, फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हा येतोय संघर्षमय षटकार. टीम भव्य लवन आगासन संघासाठी. माध्यमातून आपण अर्पण करू आणि पाहिजे फक्त श्रद्धांजली भावपूर्ण की एक चमचमत्या ट्रॉफीनं आज त्यांना समर्पित करेल हा ठाणे बेल्टमधनं आलेला क्रिकेट विश्वातील एक दादा संघ, तो म्हणजेच भव्य लवन वाघबिळ. या षटकारानं आता चार्ज होती आहे टीम. या षटकारानंतर ना मागचे काही काळ काय घडलं आहे त्या सगळ्यावरती पाणी फिरण्याचा आणि त्या सगळ्या
कडू आणि अगदी धक्कादायक अशा आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न संघ आगासन जरूर करेल. धावफलक 6 पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोअरकार्डमध्ये जाऊन पोचली 8, करायच्या 40, अजूनही 32 बाकी आहेत. राऊंड विकेट पावर प्ले सुरू आहे. खोदून काढला चेंडू, लॉंग ऑनला फिल्डर आहे डीपमध्ये तैनात. एक सिंगल मिळती आहे. दुसरा दावेचा प्रयत्न होता, विराजनं नकार केला आहे. कारण विराजला आता माहिती आहे करण बाद झाला आहे, निल्सन बाद झाला आहे, फलंदाज नागराज बाद झालेत, विनायक बाद झालेत. त्यामुळे विराज या नावाचं विराज पण काल पण आज पण आणि या मॅचमध्ये पण त्याला सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण विराज मुंडे खार्डी चषक 2019 प्लेअर ऑफ द टोर्नामेंट आहे. करण बेडेकरच्या सोबतीनं दोघांच्या नक्कीच जे स्कोअर आहे पॉईंट अगदी सेम होते. दोघांनी खार्डी चषकातील मालिकावीर बाईक मिळवली होती, त्यामुळे या खेळाडूकडे देखील ती क्वालिटी आणि नेक्स्ट मॅचमध्ये गावदेवी खार्डी फाईट करणार आहे. लक्षात सुद्धा 3 ओव्हरचा ज्यावेळी ड्रिंक ब्रेक होईल खार्डीचे कॅप्टन आणि कासारवडवलीचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. बॉल तयार होतो ओव्हर द विकेट. विराज मुंडेसाठी सॉफ्ट हँडनं पुश केलाय. एक सिंगल मिळतीय विराजला एका सिंगलच्या मदतीनं. पॉवर प्लेचा नक्कीच 2 षटकांचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर 5 बॉल पूर्ण झालेत या दुसऱ्या षटकातील. द्वितीय ओव्हरमधील रन झालेत 10, करायच्यात अजूनही येणारे 19 बॉल 30 रन. आगासननं बॉलिंग चांगली केली, ही विकेट बॉलिंगसाठी साथ देतीय. वाघबे देखील त्याच विकेटवरती फार चांगली बॉलिंग करते आहे. आणि अंतिम बॉल या षटकातील फिल्डिंगमध्ये चेंजेस, डावा त्याचा बॅट्समन आला मंगेश स्ट्रायकर एंडला आणि त्याच्यासाठी 3 फिल्डर आहेत ऑन साईडला. एक्स्ट्रा कवर लॉंग ऑफ कवर खाली आहे, पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी होईल. शफल झाले ऑन साईडला खेचला मिड विकेटला फोल्डर तैनात. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. थ्रो फार चांगला आला आणि 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. आणि पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये रन झालेत 11. जर कंपेअर केलं आपण दोन्ही टीमला, ज्यावेळी बॅटिंग करत होती टीम वाघबेई त्यावेळी होत्या 9, त्यांनी देखील विकेट गमावली होती 3. इथे मात्र विकेट 1 जास्त गमावली आणि धावा 2 मात्र जास्त केलेत. त्या म्हणजेच आगासननं 40 उत्तर देत असताना टीम वाघबेईला काय म्हणशील विशाल. 2 ओव्हरमध्ये 11-18 बॉल बाकी आहेत, 29 रनची गरज आहे. दोन्ही बाजूला एक टफ अँड क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथनं आपल्याला कौतुक टीम वाघबेईचं करावं लागेल, कारण 40 धावांवर देखील त्यांनी मॅच आता बनवली आहे. 2 षटकांमध्ये तब्बल बनल्यात 11 आणि विकेट गेले 4. अजून देखील आपण विचार केला 18 बॉल आता 29 गरज आहे. अजून देखील आपण म्हणू शकत नाही आहे की टीम वाघबेई या मॅचमध्ये भरपूर पुढे आहे, कारण महत्त्वाचे बॅट्समन अजून विराज मुंडे आणि मंगेश मैदानाच्या आतमध्ये. तर मंगेशच्या बॅटमधनं लास्ट ओव्हरमध्ये एक षटकार देखील आपण बघितला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा 11 झालेत. या मॅचनंतर खार्डी फाईट करेल टीम कासार वडवलीला. नक्कीच वाईल्ड कार्ड सेंट्री खार्डी टीमला मिळाली. विष्णूदादा पाटील सातत्यानं कॉन्टॅक्टमध्ये होते की कल्याण डोंबिवलीमधनं आम्हाला वडवली ब संघ हवा आहे किंवा अजून एखादी मोठी टीम हवी आहे. आणि ते म्हणत होते की कोणती टीम या मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळू शकेल. आणि सध्या जर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहिलं तर प्रत्येकाच्या होटावरती चर्चेत राहणारं एकच नाव आहे, गावदेवी खार्डी. मी त्यांना म्हणालो की खार्डी टीमवरती तुम्ही ट्रस्ट करून बघा, जर सिमेंट विकेटवरती ही टीम उतरली तर या टीममध्ये ती क्वालिटी आहे की कमीत कमी तुम्हाला ही टीम आहे ना एक चांगलं सन्मानजनक क्रिकेट डेफिनेटली दाखवेल. आणि खार्डी संघानं तो विश्वास जपला, 2 मॅच त्यांना जिंकलेत. आता फाईट करायचे त्यांना कासार वडवली सोबत. नेक्स्ट मॅच कॅप्टनने यायचं आहे अयुब, कोणताही वेळ आहे आमच्याकडे नाही आहे. टॉसबॉक्समध्ये दोन्ही कॅप्टननं रिपोर्ट करायचं आहे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. लोवा फुल टॉस, नंदू पाटील आलेत. आता रन्सची गरज आहे, ओव्हरथ्रो झाला आहे, बॅकअप आहे आणि एक सिंगल मेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेत 12. सर उजवा त्याचा बॅट्समन बॅटिंग करतो आहे आणि गोलंदाजी कॉम्बॉक्स एंड होती आहे, तर मी म्हणाल तुमच्या बॅटमनं रन्स तिथे बनायला हव्या. कारण या मैदानावरती सकाळी एकदा 9:30 क्रिकेट सुरू झालं की 3-3:30 उजव्या त्याच्या बॅट्समनला कॉम्बॉक्स एंडनं जर बॉलिंग होते तर बेनिफिट असतं. लेफ्टी बॅट्समन आला तर ती परिस्थिती चेंज होईल. हवेचा प्रवाह टेनिस बॉलमध्ये इम्पॉर्टंट आणि या टुर्नामेंटमध्ये MRI बॉल आहे जो सजासजी ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे टायमिंग विथ तुम्हाला स्ट्रोकमध्ये ताकद कन्वर्ट करावी लागेल. आणि हवेचा प्रवाह तो देखील तितकासा साथ देणार आहे या मॅचमध्ये, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पैसे या षटकामध्ये रन्स येतील का? मॅच फारशी दूर देखील नाही आहे आणि फारशी जवळ देखील नाही आहे. विजय कठीण आहे, अशक्य देखील नाही आहे वाघबेळ आणि टीम आगासनसाठी. हा नक्कीच, विराज मुंडे स्ट्रायकर एंडला असतील. आता गोलंदाजी विराजने भरपूर चांगली केली. इथं बॅटिंग, इथनं बॉल बघा, लाईन चांगली आहे, डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी नंदू पाटील या मॅचमध्ये करतात. आणि बघा या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण टीम वाघबेई या मॅचमध्ये संघर्ष का करते आहे त्याचं महत्त्वाचं कारण पहिल्या ओव्हरमध्ये नंदू पाटीलने तब्बल 3 विकेट्स काढले. आणि
तब्बल 2 धावा खर्च केल्या आणि या ओव्हर मध्ये देखील बघा भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत नंदू पाटील ने केली आहे. प्रेशर आता इतना बॅटिंग लाइनअपवर असेल. विराज मुंडे स्ट्रायकर एंडला असतील. पुढचा बॉल या वेळेला स्टेप आउट झाले. बॉल अबे मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाइनच्या बाहेर. 7 धावांसाठी हा बिग हिट आलाय विराज मुंडेच्या बॅट मधून. षटकार आपण करत होतो ना हवेचा प्रवाह लॉंगनच्या फिल्डरला वाटला की कॅच होईल, मात्र हवेचा प्रवाह चेंडूला त्याच्यासोबत बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन गेला आणि अगदी त्याचाच फायदा विराज मुंडेनं उचलला. मागच्या डॉट बॉलचा दबाव होता तो रिलीफ केला विराज मुंडे. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानावरती नेहमीच खेळताना आम्ही पाहिला. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट नेहमी रफ अँड टफ असतं. कोण जिंकेल प्रडिक्टेबल करणं फार कठीण असतं. खाडी चषक तुम्ही पाहू शकता. शिरडोन टीम चॅम्पियन झाली. उपविजेता घेसर हाफ ट्रॅकर ऑन साईडला पाठवलाय बॉल आउट ऑफ दी पार्क. चेंडू चालला लॉंग लॉंग बिग वे. माइटी हिट यूज बिग इट. चेज इज ऑन. 2 षटकार आले आता इथनं बघा. आता मॅच बॅलन्स आहे. विकेट 4 खूप लवकर गेले बट कमबॅक केला विराज मुंडेने. 2 षटकार आता प्रेशर गोलंदाजावर. म्हणून तर म्हणालो ना 4 फलंदाज बाद झाले तरी विराज हे नाव लपवून ठेवलं होतं. टीम आगासनांनी ज्यावेळी गरज होती त्यावेळी संघाला नक्कीच विराज मुंडेनं मैदानावरती आल्यानंतर सुरुवात शांत केली. मात्र आता तो सांगतोय ती शांतता देखील एक वादळाचं स्वरूप कधी निर्माण करू शकती आहे. आणि अजून एक षटकार जर येणाऱ्या बॉलवरती ठोकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल विराज मुंडेसाठी. सेन्सिबल बॅटिंग त्यानं केली आहे. आक्रमण त्यानं केलं आहे. बॉल तयार होतं राऊंड विकेट आणि खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे आणि 2 षटकारानंतर एक सिंगल. संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे ना, पैशाचा मोह करू नका. आणि विराजला माहिती आहे षटकार मारण्याच्या नादात विकेट गेली तर मॅच फसू शकती आहे. सिंगल अली मॅच बॅलन्स आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतो आहे 25 आणि आता उर्वरित 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 15 करायच्यात. करवट बदलते आहे ना क्रिकेट. अगदी ऊन आणि पाऊस आणि सावली ह्या सगळ्या गोष्टी काळानुसार बदलत राहतात. अगदी या मॅचमध्ये देखील तेच आहे. आता पलटवार केला. गरज होती का मोठ्या फटक्याची आणि विकेट मिळती आहे. समीकरण आता शिल्लक आहे. येणारे बॉल 12 रन करायच्यात 15. ड्रिंक ब्रेक होतोय. आपण जाऊया टॉससाठी आणि आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच जोडले जातील मान्यवर आदरणीय महादेवजी गरज सभापती आणि आमचे अंजूरचे विद्यमान सरपंच यांच्या शुभस्थितीमध्ये आपण करतो टॉस. आणि नाणेफेकीसाठी तुमच्यासोबत असतील सुनील शेळके आमचे समालोचक मित्र. ते यायचे कॅप्टन कासार वडवलीचे आणि त्यांच्या सोबतीनं गावदेवी खाडीचे. टॉससाठी यायचं अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला अयुब. तर आपण वळूया टॉस बॉक्समध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. रन करायच्यात 15. पाण्याची मागणी होती. 12th मॅन पाणी घेऊन जायचं. जाऊया आपण टॉस बॉक्ससाठी. हॅलो. चला मित्रांनो, आपण निश्चितच नाणेफेक करणार आहोत गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि त्यांच्या विरोधात. त्यानंतर आपण रणजीत इलेव्हन कासार वडवली ह्या 2 संघांदरम्यान दोन्ही संघाचे संघ कर्णधार माझ्यासोबत आहेत. त्याचबरोबर मान्यवर निश्चितच आपल्यासोबत जोडलेले आहेत सन्माननीय माजी सभापती आणि या विभागातील राजकीय पटलावर निश्चितच ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिलेला आहे एक वेगळा ठसा समाजसेवाचा ज्यांनी उमटवला ते महादेवजी घरत साहेब आणि त्यांच्या साथीने अविनाशजी दोडे साहेब सन्माननीय सरपंच अंजूर आणि सन्माननीय सरपंच प्रथम नागरिक आहेत.
निर्धारित पांच षटकांचा सामना असेल. हु विल कॉल? यस, खर्डी संघाचे संघ कर्णधार कॉल देतील. यस, घ्या. टेल, टेल इट इज. निश्चितच नाणेफेक जिंकले. विनंती आहे मान्यवरांना, आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हे नाणेफेक निश्चितच जिंकली. खर्डी संघाचे संघ कर्णधार माझ्या सोबत आहेत. निश्चितच सामना ही सुरू आहे. अधिकचं ओपिनियन तुमच्याकडून घेतलं जाणार नाही. आणि आपले मान्यवर आपल्यापासून रजा घेतात. आपण आभार व्यक्त करू. माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी आणि माननीय विशेष कार्यकारी अधिकारी SEO आणि अंजूरच्या राजकीय पटलावरचं एक मोठं नाव महादेवजी बैराम घरत, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं डोनेशन या क्रिकेट स्पर्धेसाठी आलंय. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. धन्यवाद. नाणेफेक जिंकली. तुमचा निर्णय निश्चितच आम्ही सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. व्हॉट इज युअर डिसिजन? क्षेत्ररक्षण करायचं निर्धारित पाच षटकांचा सामना आहे. विशेष त्याचं काही कारण तुम्हाला सांगता येईल का? चेस्ट तो होत नाही, पण आमच्यामध्ये बॉलिंग साईड अटॅक चांगले म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण करू. ओके. ह्या वर्षीच्या हंगामात तुमच्या संघाची कामगिरी फार चांगली राहिलेली आहे. आम्ही ऐकले तुम्ही 6 चषक आतापर्यंत पटकवलेले आहेत. यासाठी काही विशिष्ट प्लॅनिंग असतं का? ह्या स्टेजला आणल्यानंतर जे प्रेशर आहे ते ऑब्झर्व करायचे काही टेक्निक्स आहेत का, किंवा त्याचा काही सराव आहे का? काय नेमकं तुम्ही करता? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? प्लॅनिंग तर काहीच नाही. सो आमचा सराव तसा आहे आणि ऍक्च्युअली सर्व खेळाडू 100% देतात, म्हणून ते आम्ही इथपर्यंत बसतोय. निश्चितच आपण जाऊया दुसऱ्या कप्तानाकडे. निश्चितच नाणेफेक किती महत्त्वाची होती? नाणेफेकी महत्त्वाची नव्हती, कारण की फिल्डिंग आहे, बॅटिंग आली तरी आपल्याला 100% द्यायचंच आहे त्याच्यात. ओके. या वर्षीचा तुमच्याही निश्चितच संघाचा परफॉर्मन्स कसा राहिला या हंगामामध्ये? हा, यावर्षी आमचा संघ चांगलाच खेळतो, कारण प्रत्येक ठिकाणामध्ये क्वालिफाय होतो आणि 3-4 ठिकाणी फायनल बी मारले त्यांनी. ओके, धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. या सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि या नाणेफेकीतून निश्चितच मित्रांनो आपल्याला समजलं, ही नाणेफेक जिंकली आहे खर्डी संघाचे संघ कर्णधार आणि निश्चितच त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि ओवलीचे जॉन्टी यांच्या माध्यमातून तनयसाठी शुभेच्छा येतात आणि सध्याच्या घडीला ऑल इज वेल देखील आहे, कारण या ओव्हरचा जर आपण विचार केला. आणि विनंती असेल केतन अबांना आपला टी शर्ट नीट करायचा, बिकॉज लाईव्ह चालू आहे, आपल्याला डिसिप्लिन देखील फॉलो करायचा. आणि इथनं बघा, या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करायला हवी होती तनयने केली आहे. पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट काढली. आता बघा मास पुन्हा एकदा बॅलन्स, कारण आता समीकरण 10 बॉल 15 धावेंचं. स्ट्रायकर एंडला आता मोनिश असेल आणि मोनिशचा उल्लेख केला होता की मोनिश एक चांगला बॅट्समन आहे. आता बॅटिंगला आला 10 बॉल 15 इक्वेशन. पुढचा बॉल, हा बॉल फुल टॉस बॉल आहे, ऑन साईडला फटका, फिल्डर नाही आहे, बॉल जातोय, 1 बाउन्स इन टू द फेन्स, 4 रन. काय स्ट्रोक आला आणि अतिशय खराब बॉल आपण म्हणू शकतो, कारण ज्या प्रकारे सिच्युएशन आहे, एक रनची इम्पॉर्टन्स ही भरपूर आहे त्या सिच्युएशनला, हा बॉल खराब डिसिजन. 4 दबा या बॉलवर येतील. कुठे ना कुठे प्रेशर बॅटिंग लाईनअपवर होता. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट आली, त्यानंतर हा प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक होता. आता तब्बल 9 बॉल आता 11 धावेंचं समीकरण बाकी आहे. अजून देखील आपण म्हणू शकत नाही आहे की टीम आगासनी मॅचमध्ये पुढे आहे, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या प्रकारे विचार केला आपण 40 धावा डिफेंड करताना भरपूर चांगली गोलंदाजी स्पेशली नंदूने पहिल्या ओव्हरमध्ये केली. 3 विकेट्स काढले, फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर आपण बघितलं चेतन पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली, पण त्यानंतर नंदूवर पलटवार केला गोलंदाज बॅट्समन अर्थात जसं पलटवार केला विराज मुंडेच्या बॅटमधनं, त्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले आणि आपल्या टीम आगासन मॅचमध्ये कमबॅक करताना दिसली. यावेळी एक चांगला फटका, अजून एक चांगला फटका. स्लोवर वन होता, थांबले आणि ऑन साईडला हाफ फायनलीकला हुक करत असताना बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज इथे वसूल केलेत. विराज मुंडे बाद झाला, त्यानंतर मोनिशला आणि मोनिशच्या बॅटमधनं 2 बॉल 2 चौकार आणि समीकरण विशाल पुन्हा एकदा बदलत आहे. 12-15 समीकरण होतं, 2 बॉलमध्ये कोणतीही रन नाही, विकेट आली आणि नंतरच्या 2 बॉलमध्ये 8, म्हणजे उर्वरित 8 बॉल शिल्लक आहेत आणि आता रन करायच्या 7. क्षणात होत्याचं नव्हतं, या मॅचमध्ये सातत्यानं घडतं आहे. कधी पारड अगासनचं भारी ठरत आहे तर कधी पारड वाघबीचं भारी ठरत आहे. हा सामना मात्र एक वेगळ्याच वळणावरती येऊन थांबला. मात्र सध्या आता समीकरण सोपं झालं आहे. मोनिशच्या बॅटमधनं गेम चेंजिंग मुवमेंट पाहायला मिळती आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती थोडासा दबाव जरूर आहे, तो म्हणजे तनयवरती. ओव्हर द विकेट आलेत, इनसाईड आउट खेळायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये आणलं. आता सिंगल डबलनं देखील मॅच बनती आहे, तर दुसऱ्या बाजूला डॉट बॉल गरजेचे आहेत. त्यामुळे आता प्रत्येक बॉल प्रेशर आहे, एका बाजूला फलंदाजावरती, दुसऱ्या बाजूला दबावा
आपण पाहतोय वाघबीज संघावरती सात चेंडू आणि सात धावेची गरज आहे. त्यामध्ये विकेट गेले सहा, चार लाईफलाईन आता बाकी आहेत आणि सात बॉलमध्ये सात करायचे आहेत. मोनिश आणि ओमकार विकेटवरती आहे, त्यांना तयार बॉलिंग ट्रॅकवर. लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. ही चुकी तुम्ही या कंडिशन्सला करू शकत नाही आहात जिथे तुमच्याकडे एक एक रन ना फार इम्पॉर्टंट आहे. अशा परिस्थितीमध्ये व्हाईट बॉल तुम्हाला महागडा पडेल आणि एक्स्ट्रा रन आली आहे. समीकरण पुन्हा एकदा विशाल सोपं झालं आहे. येणारे सात चेंडू, रन करायचे सहा. नक्कीच प्रत्येक ओव्हरनंतर आपल्याला मॅच चेंज होताना दिसते. एका ओव्हरमध्ये आपण कधी कधी टीम आगासम पुढे दिसते, त्यांना वाघबिल देखील आपल्याला कमबॅक करताना दिसते. सात बॉल सहाचा इक्वेशन, फटका ऑन साईडला, बॉल अवेमध्ये, फिल्डर आणि व्हॉट अ कॅच. आता खरे तर गरज होती का हा देखील प्रश्न. आणि कॅच जी घेतली ती देखील लाजवाब, कारण जर हा झेल मिस झाला असता मॅच फिनिश होती. तर आता मोनिशनं देखील पुन्हा एकदा या मॅचला एक संधी दिली आहे टीम वाघबिळला मॅचमध्ये शिरकाव करण्याची. कारण इथे सिंगल डबल देखील चालू शकली असती. नंतर हवेचा एंड होता, धोनी आता चौजवा बॅट्समनसाठी थोडासा धोका पत्करला, तो महागडा ठरला आणि मोनिशला मैदानातून परतावं लागलं. आता सात विकेट तुम्ही गमावलेत. आता मॅचमध्ये एखादी विकेट जर अजून गेली तर रन्स बनतील तो प्रश्न, आणि ऑलआउटचा धोका देखील नजरेसमोर. मात्र ओमकार आहे, त्याच्या खांद्यावरती विश्वास इथनं जरूर असेल. पाहिजे तो मॅच जिंकून देईल का? सहा बॉल सहा रन करायचे आहेत टीम भव्या इलेव्हन आगासनला, भव्या इलेव्हन वाघबिळ या संघाच्या विरुद्ध ही मॅच आपण रंगताना आपण पाहतोय. डेंजरस मॅच. सुरुवातीलाच आपण म्हणालो वाघबिळचा क्रिकेट हार मानणारा नाही आहे आणि कल्याण डोंबिवली ग्रामीणमधून आलेली टीम आगासन ती मॅच सोडणार नाही आहे. आत्तापर्यंत फारशी मेहनत त्यांनी ऑल आउट टुर्नामेंटमध्ये केली आहे. विराज मुंडेची बॅटिंग आपण पाहतोय, त्यांना 14 केलेत. सुरुवातीचे तीन बॅट्समन शून्यावरती परतलेत. त्यानंतर मोनिश दोन चौकार आणि तो देखील आता बाद झाला आहे. आणि आता ओमकारच्या सोबतीनं अभय आणि सहा बॉल सहा रन करायच्यात. शेवटचं षटक कोणत्या बॉलरकडे दिलं जाईल आता त्यासाठी चर्चा झाली, टीम मिटिंग झाली. टीम हडल झाल्यानंतर कॅप्टननं निर्णय घेतला आणि विश्वास ठेवला गोलंदाजी करण्यासाठी. बॉलर कवी या गोलंदाजावरती. ओमकार स्ट्रायकर इनला, सहा बॉल सहा करायच्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कवीनं या टुर्नामेंटमध्ये फार चांगली बॉलिंग केली आणि ओमकार या टीमचा वेल फिनिशर आहे. सिंगल डबल्स देखील चालतील. चौका षटकार आला, पारडं कम्प्लिटली भारी होईल. ओमकाची विकेट आली, मॅचमध्ये टर्न होईल टीम भव्या इलेव्हन वाघबिळ. आणि हा सामना फार घातक रंगतोय. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते. अगदी दोन्ही टीमनं या मॅचमध्ये ते फार जवळून पाहिलंय की प्रत्येक पावलापावलावरती विजयाचा रस्ता आपल्याला शोधायचा आहे. आज आफाट संख्येनं प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. माननीय श्री कपिल पाटील साहेब स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. आपण पाहतो माननीय श्री सुरेश बाळामामा मात्र स्टँड पॅक आहे. दयानंद चोरगे स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. एक खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती कवी विजयाचं गीत इथे लिहून देईल का? ओमकार स्ट्रायकर इनला, फुल्लर लेन समोर खेळायचं होतं. सिंगल आता मिळेल, एक रन झाली आहे कम्प्लीट. एक धाव मिळतीय आणि स्ट्रायकर इनला अभय येतोय. पाच बॉल रन करायच्यात पाच, स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. आणि ओमकारला मिळतीय एक सिंगल, आगासन पोहोचतोय या सिंगलच्या मदतीनं 35-35 या आकड्यावरती. आणि या स्पर्धेमध्ये अगोदर सहा बॉलमध्ये आठ धावा देखील डिफेंड झाल्यात आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला तर ही मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. पाच बॉल पाच धाव्यांची गरज आहे. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली. एका बाजूने टीम आगासन, अजून देखील संघर्ष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने ठाणे विभागातील हा वाघबिळ संघ फाईट करतोय. फार चांगली रंगती आहे मॅच. प्रेक्षकांच्या काजाचा ठाव घेणारा सामना. राऊंड विकेट आले, फुल टॉस पाठवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्कोर इज लेवल. हा आलाय चौकार नंबर आठ वरती ओमकार, नऊ वरती अभय आणि नवव्या क्रमांकाचा फलंदाज अभय ठोकतोय चौकार. आणि आता करायची आहे चार बॉल एक. बॉल एक रन करायची आहे, विकेट्स बाकी आहेत तीन. जर आता जिंकायचं आहे तर तुम्हाला डॉट बॉल देखील टाकावे लागतील, विकेट देखील घ्यावा लागतील. अभयनं चौकऱ्यानं आपलं काम केलं आहे. अटॅकिंग फिल्डिंग सध्या सेट करती आहे टीम भव्या इलेव्हन वाघबिळ, भव्या इलेव्हन आगासन विरुद्ध.
इथे लाइन चांगली आहे, लक फॅक्टर ऑन आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि टीम आगासन रीच इन सुपर फोर। या स्पर्धेची पहिली चमचमत्या ट्रॉफीची वारसदार आणि खेपट्टीला नमस्कार करत असताना हेच कल्याण डोंबिवलीचं भिवंडीचं ठाण्याचं क्रिकेट आहे, जिथे खेपट्टीचा क्रिकेटचा केला जातो सन्मान आणि सध्या जय जयकार केजू मुंडीच्या अनुपस्थितीमध्ये आज त्याला देखील फार खुश केलं की आम्ही देखील संधी मिळाली तर सोनं करू शकतो। आणि अभयच्या बॅटमधनं चौकाराला फिनिशिंग टच त्यानं दिला, दोन बॉलमध्ये दोन बाउंड्री झाले त्याच्या बॅटमधनं। अंपायर लास्ट बॉल बाईटची बाउंड्री आहे की बॅटकट बाईज आहे, म्हणजे चौकार एक आला अभयच्या बॅटमधनं, सामना जिंकला आहे तो म्हणजेच आगासन टीमनं आणि हा संघ पोहोचतो आहे सुपर फोरमध्ये। अभिनंदन टीम आगासनचं आणि हार्ड लक टीम वाघबीळ, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। लक्ष सुद्धा कासार वळवली, कोणताही वेळ मित्रांनो आमच्याकडे नाही, या फायनल डे अजून इथनं आमच्या पाच मॅच बाकी आहेत, रिक्वेस्ट आहे फास्ट खेळा अन्यथा मॅचेस चार ओव्हरच्या कराव्या लागतील। टीम खार्डी टॉस जिंकला, निर्णय फिल्डिंग करण्याचा, अनिकेत लक्ष सुद्धा फिल्डिंग लवकर सेट